जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील काय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण लिरिकल स्टेटस बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण रेज इफेक्टवरती बनवलेला आहे हा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंगला सुरू आहे आणि यामध्ये आपण अलर्ट मोशन प्लस नोड ॲप यूज करणार आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये नोड ॲप चालत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही अलर्ट मोशनमध्ये देखील सेम टू सेम बनवू शकता तर चला मित्रांनो जराही नवी घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या त्याआधी व्हिडिओला तुम्ही एक लाईक नक्की करा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबतच या व्हिडिओमध्ये ज्या काही प्रिसेट लागणार आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाऊनलोड करू शकता तर चला मित्रांनो जराही नवी घालवता आपण आपल्या चिडोला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जे आहे आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो या ठिकाणी बघू शकता सिम्पली बुक मार्क प्रेसेट जो मी ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटणार आहे यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी जे आहे ते सर्व लेअर्सच्या नुसार तुम्हाला सेट करून दिलेलं आहे सेम याच तुम्ही लेअर कॉपी करून यामध्ये तुम्हाला जे टेक्स्ट हवे आहे ते तुम्ही इथून चेंज करू शकता फॉर एक्झाम्पल इथून जे आहे ते तुम्ही चेंज करू शकता जसे तुमच्या गाण्याचे लेअर्स असतील तशा ओके तर बघू शकता हा व्हिडिओ जो आहे तो रेडी आहे हा जर तुम्ही नोड ॲपमध्ये करणार असाल तर जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रेझ्युलेशन टेन एटी पिक्सल ठेवून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ मी एक्सपोर्ट करून घेतो तर मित्रांनो बघू शकता हा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे जस्ट इथं मी सेव्हवरती क्लिक करतो क्लोज करतो बट काही जणांच्या मोबाईलमधील नोड ॲप्लिकेशन चालतच नाही तर त्यांनी काय करायचं इथं प्रत्येक लेअर मी तुम्हाला ले ले, दिलेलं आहे आणि लेअरमध्ये तुम्हाला रेज हा इफेक्ट मी दिलेला आहे इथं रेज जस्ट तुम्ही ऑन करायचं तुम्हाला अशा प्रकारे रेज बघायला तुम्ही इथं रेजवरती करायचंय आणि इथून जो कलर आहे या टाईपमध्ये इथं बघू शकता जिथं ब्लू आहे तिथं जर रेड केला तुमचा रेड इफेक्ट होऊन जाईल तर तुम्हाला कलर हवा आहे तो करा बट एका लेअरला ले एकच का तुम्ही बघू शकता इथे एवढ्या सगळ्या लेअर्स आहेत या सगळ्याला तुम्ही एक कलरचा जो आहे तो ब्ल्यू करा नंतर जर रेड करायचा असेल तर तुम्ही इथून याला सगळ्याला रेड करा ठीक आहे तर या टाईपमध्ये प्रत्येक वेळी जे आहेत मी चेंज करू शकता तर मी चेंज करून तुम्हाला डेमोमध्ये दाखवलेलं आहे तसं तुम्ही करू शकता पण आता आपल्याला नोड ॲप्लिकेशनमधून करायचं तर जस्ट तुम्ही या ठिकाणी नोड ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे नोड व्हिडिओ हे तुम्ही प्ले स्टोअरवरून घेऊ शकता ॲप्लिकेशन त्याला कुठलाही वॉटरमार्क येत नाही ठीक आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रेशो सिलेक्ट करायचं तर आपला नाईन इंटू सिक्स्टीन रेशो आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही जस्ट प्लस पुढं जो इथं प्लस आयकन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे विडोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी जस्ट मी जो आहे तो या ठिकाणी अलर्ट मोशनमध्ये व्हिडिओ सेव्ह केलेला आहे तो इथून इम्पोर्ट करून घेतो हा इम्पोर्ट होऊन जाईल थोडंसं प्ले करून बघू शकता अशा प्रकारे दिसेल जस्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला असेट स्टोअर दिसेल असेट स्टोअरमध्ये जाऊ शकता तुम्ही इथं आपला चुकीचा इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट झाला असेट स्टोअरमध्ये जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट आहेत ग्लो इफेक्ट देखील आहे तुम्ही ग्लो इफेक्ट देणार असाल तर ग्लो इफेक्ट देखील आहे इथून इथून तुम्ही कलर वगैरे चेंज केला तर एकदम खास असा इफेक्ट हा दिसून जाईल बघू शकता अशा प्रकारे बट आपल्याला हा ग्लो इफेक्ट द्यायचा नाही तर तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट आहे तुम्ही ट्राय करू शकता असं नाही म्हणत की तुम्ही रेज इफेक्टच करा पण इथं लाईटिंग लाईटनमध्ये आल्यानंतर तुम्हाला रेज इफेक्ट दिसतात बघा किंवा या ठिकाणी बघू शकता इथं रेज लिहिलेलं आहे इथं रेजवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचे रेज बघायला भेटतील जस्ट तुम्ही स्टार्टला यायचं आहे स्टार्टला तुम्ही रेड कलर सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे तर बघा मी रेड कलर जो आहे तो इथून सिलेक्ट केलेला आहे अशा टाईपमध्ये रेड कलर झालेला आपला तर थोडंसं मी प्ले करतो व्हिडिओ व्हिडिओ प्ले केल्यानंतर इथं अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ जो आहे तो येऊन जाईल नंतर हे आपण खाली जायची वाट बघायची खाली गेलेला आहे खाली गेल्यानंतर वर ज्यावेळी येईल त्यावेळी आपण इथून कलर चेंज करायचा याचा ओके तर या टाईपमध्ये बघू शकता इथं जस्ट तुम्ही काय करायला पाहिजे इथं यावरती क्लिक करायचं आहे कलरवरती ओके स्टार्टला यायचं आहे इथं एक तुम्हाला प्लसचं ऐकानं यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून तुम्ही रेड कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे रेड केलेला आहे कलर थोडंसं पुढं यायचं आहे या ठिकाणी थोडंसं जे आहे ते आपण पुढे येऊया पुढं आल्यानंतर बघू शकता इथं रेड कलर झालेला आहे आणि नंतर एक खाली जाते त्यावेळी एक इथं तुम्ही जस्ट प्लस की द्यायचे आणि प्लस की दिल्यानंतर कलर इथून चेंज करायचा तुम्ही ठीक आहे तर बघा मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर ब्ल्यू कलर सिलेक्ट केला तर अशा प्रकारे हा ब्ल्यू कलर दिसून जाईल नंतर मी पुढे येईन थोडंसं पुढं आल्यानंतर टेक्स्ट खाली गेल्यानंतर बघू शकता नंतर एक नेक्स्ट ज्यावेळी लेअर येणार आहे आपली त्यावेळी प्लस की द्यायचे आणि इथून त्याचा कलर तुम्ही नंतर ग्रीन करू शकता जो तुम्हाला कलर हवा आहे चांगला वाटतो तो तुम्ही ठेवू शकता तर मी पटकन करून घेतो पटापट तर बघू शकता संपूर्ण झालेला तर जस्ट काय करायचं तुम्ही तर खाली तुम्हाला होमचे एक, एक से बटन दिसते त्याच्या साईडला एक एक्सपोर्टिंगचं बटन दिसते ते एक्सपोर्टिंगच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ते ग्रीन कलरचं प्ले ऑप्शन दिसतो या प्लेवरती क्लिक करायचं आहे ॲटोमॅटिक तुमचा व्हिडिओ जो आहे तो सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल तर त्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल ओके तर मित्रांनो आज चिडिओमध्ये इतकंच होतं आज चिडो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र